गुड मॉर्निंग स्टूडेंट. बघा आपण तिसरा चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन बघत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक बॉडी बघितलं, ब्लॅक बॉडी रेडिएशन. ह्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फेरीज ब्लॅक बॉडी. आता बघा फेरीज ब्लॅक बॉडी म्हणजेच काय, की बघा इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते. ह्या डायग्राममध्ये काय, डबल वॉल. डबल वॉल म्हणजे काय, एकच वॉल नाही तर अजून एक वॉल आहे. किती मात्रकोशी असणार आहे, पोकळ असणार आहे, आणि त्याच्यावर इन्सिडेंट रॅडिएशन म्हणजे जे काही रॅडिएशन, थर्मल रॅडिएशन किंवा कुठलंही रॅडिएशन तिथे हे टाकण्यात आलेले. इथे हा एवढा भाग काय, अपर्चर. अपर्चर म्हणजे काय, होल. की तिथून ते एक प्रकारे रॅडिएशन हे जाऊ देण्यात आलेले. सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ओके, तर हा जो काही आतला भाग आहे तो कशाने कोटेड करण्यात आलेला आहे, लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणजे काय, ब्लॅक कलरचे कोटिंगने तो करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण याची डायग्रामचं डिस्क्रिप्शन बघितलं किंवा इंट्रोडक्शन घेतलं. आता आपण, आता तुम्हाला 12th टेक्स्टबुकमध्ये मात्र खूप सारी थेअरी आहे, परंतु हीच थेअरी मी तुम्हाला, ज्या काही मी नोट्स तुम्हाला देणार आहे, रनिंग नोट्स काढण्याची आवश्यकता नाही आहे. तर तुम्हाला पॉईंट वाईज व्यवस्थित अशा नोट्स ह्या मी देणार आहे, त्याच रेफर करायच्या आणि त्याच व्यवस्थित आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. मग बघा आता फर्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, की इट कन्सिस्ट ऑफ अ डबल वॉल होलो स्फियर हॅविंग टायनी वॉल. होलो स्फियर हॅविंग इज अ टायनी होल or aperture through which a radiant heat can enter. बघा पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगण्यात आलं आहे, की याच्यामध्ये डबल वॉल होलो जो काही स्फिअर आहे, हॅविंग टायनी होल म्हणजे इथं काय, टायनी म्हणजे छोटा असं होल आहे किंवा ॲपर्चर आहे, की त्या होलमधून काय जाऊ देण्यात आलेलं आहे, रॅडियंट हीट कॅन एंटर. म्हणजे काय, की जी काही उष्णता आहे, रॅडियंट हीट, ही तिथे काय करण्यात आलेली आहे, एंटर करण्यात आलेली आहे. आता बघा सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, की द स्पेस बिटवीन द वॉल्स इज अ इव्होकेटेड अँड आउटर सरफेस ऑफ द स्फिअर इज सिल्वर्ड द इनर सरफेस ऑफ स्फिअर with a lamp black. मग आता सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलं, की द स्पेस बिटवीन द वॉल्स इज अ इन्व्होकेटेड अँड आउटर सर्फेस ऑफ द स्फिअर इज अ सिल्वर्ड. म्हणजे काय, आतला जो काही भाग असणार आहे तो मात्र कशाने आहे, ब्लॅक कोटिंगने आहे, म्हणजे जो काही पोकळ भाग आहे. मात्र बाहेरचा जो काही भाग असणार आहे तो कसा असणार आहे, सिल्वर असणार आहे, सिल्वर कलरचा असणार आहे. अँड द इनर सर्फेस ऑफ स्फिअर इज कोटेड विथ अ लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणजेच काय, की दिवा. ज्या पद्धतीने एक जे काही
ब्लैक कलर ची असे जे काही दिले असतात त्या पद्धतीचा तो जो काही कोटिंग हा केलेला असता आहे। त्यानंतर मग आता तिसरा पॉइंट मध्ये काय म्हटलेले त्यांनी की देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ अ स्फियर अपोजिट द अपर्चर प्रोजेक्शन इन्श्योर दैट अ रे ट्रैवलिंग अलोंग द एक्सिस ऑफ द अपर्चर इज नॉट इंसिडेंट नॉर्मली ऑन द सरफेस and is therefore not a reflected back along the same path। बघाता तिसरा पॉइंट मध्ये काय सांगितलंय त्यांनी की देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन। बघा आता इथं जे काही आहे हे काय दिसतंय तुम्हाला कोनिकल म्हणजे एक प्रकारे कोन सारखे तिथे प्रोजेक्शन होते ऑन द इनर सरफेस म्हणजे आतल्या बाजूने ऑफ द स्फिअर अपोजिट द अपर्चर द प्रोजेक्शन इन्श्योर्स दॅट अ रे ट्रॅव्हलिंग अलॉन्ग म्हणजे जे काही रे आहेत ते कसे ट्रॅव्हल होत आहे एक प्रकारे कोनिकल प्रोजेक्शन मध्ये म्हणजे एक प्रकारे ते एकमेकांना क्रॉस करतायत तर अलॉन्ग द ऍक्सिस ऑफ द अपर्चर इज नॉट अ इन्सिडेंट म्हणजेच काय की ते एक प्रकारे इन्सिडेंट मात्र होत नाही म्हणजे काय परत ते इन्सिडेंट नाही होते असं त्यांचं म्हणणं आहे। अपर्चर मधून ते बाहेर नाही निघते नॉर्मली ऑन द सरफेस अँड इज देअरफॉर नॉट अ रिफ्लेक्टेड बॅक अलॉन्ग द सेम पाथ म्हणजे ते परत रिटर्न बॅक त्या पाथला पण जात नाही ते काय करताय एकमेकांना क्रॉस होत आहेत कोनिकल प्रोजेक्शन मध्ये। तर अशा पद्धतीने आपण तिसरा पॉईंट बघितला। आता बघा चौथ्या पॉइंट मध्ये मग चौथा पॉइंट काय सांगितलेला आहे त्यांनी चौथ्या पॉइंट मध्ये एक प्रकारे रेडिएशन एंटरिंग थ्रू द स्मॉल होल हॅज अ नेग्लिजिबल चान्स ऑफ एस्केपिंग बॅक थ्रू द स्मॉल होल a hit
बेरिंग एंटरिंग द स्पीयर थ्रू द अपर्चर सफर मल्टीपल रिफ्लेक्शन एंड इज ऑलमोस्ट कंप्लीटली एब्सॉर्ब एब्सॉर्ब इनसाइड त्याच्यानंतर पाचवा पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे बघा आता आपण सोबतच हे दोघे पॉइंट समजून घेऊ. दस अशा प्रकारे द अपर्चर बिहेव्स लाईक अ परफेक्ट ब्लॅक बॉडी construction bean म्हणजे काय सायंटिस्टचं नेम आहे. bean use a cylindrical body with a vertical slit as the aperture. This gives greater effective area as a perfect ब्लॅक बॉडी. बघा आता चौथ्या पॉइंट मध्ये काय म्हटलंय त्यांनी की रेडिएशन हे एंटरिंग होते थ्रू द स्मॉल होल. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की याच्यामध्ये डायग्राम मध्ये काय होणार आहे तिथं एक प्रकारे तिथं एंटर होत आहे रेडिएशन त्या होलमध्ये तर निग्लिजिबल म्हणजे खूप कमी प्रमाणात. निग्लिजिबल म्हणजे काय खूप कमी प्रमाणात जे काही चान्स ऑफ एस्केप एस्केप म्हणजे काय निघून जाणे की तिथून बॅक थ्रू द स्मॉल होल. आता आपल्याला साहजिक पडू शकतो की ह्या होलमधून काय आहे की एक प्रकारे तिथून काही जे काही रेज आहेत ते बाहेर पडू शकतात परंतु खूप कमी प्रमाणात असे त्या होलमधून जे काही रॅडिएशन आहे ते बाहेर पडू शकते. अ हीट रे एंटरिंग द स्पियर म्हणजे काय जी काही हीट आहे ती एंटरिंग द स्पियर थ्रू द अपर्चर इज अ सरफेस सफर्स इज अ मल्टिपल रिफ्लेक्शन अँड इज ऑलमोस्ट इज अ कम्प्लिटली ॲब्सॉर्ब इनसाइड. म्हणजे काय की तिथे एक प्रकार आता एक रेज टाकल्यानंतर तिथे अनेक रेज तिथे तयार होतात. म्हणजेच काय त्यांच्यामध्ये जे काही कोनिकल प्रोजेक्शन तिथे घडतंय तर मल्टिपल म्हणजे असे अनेक रेज तिथे तयार होत आहेत त्यांच्यामध्ये तिथल्या तिथे इन्सिडेंट झाल्यानंतर. अँड दस पाचव्या पॉईंटमध्ये बघा काय म्हटलंय की दस द अपर्चर बिहेव्स लाईक अपर्चर म्हणजेच काय की जो काही होल आहे तो लाईक इज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजेच काय की हे जे काही आहे त्या होलमध्ये की एक प्रकारे ते काय आहे याच्या आधी आपण ब्लॅक परफेक्ट ब्लॅक बॉडी काय आहे ते बघितलेलं आहे. तर मग अशा पद्धतीने ही जी काही फेरीज ब्लॅक बॉडी आहे ती काय दर्शवते एक प्रकारे परफेक्ट ब्लॅक बॉडी ही दर्शवते. म्हणजे इन अ सिमिलर कन्स्ट्रक्शन म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे याची रचना जी काही केलेली आहे. बीन्स यूज बीन्स हे काय सायंटिस्टचं नेम आहे
use a cylindrical body which is a vertical slit as the aperture and this gives काय दर्शवतं ते ग्रेटर इफेक्टिव एरिया ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही फेरीज ब्लॅक बॉडी आहे ती काय दर्शवणार आहे, परफेक्ट जी काही ब्लॅक बॉडी आहे ती दर्शवणार आहे. म्हणजे तिचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे, ती जी काही रचना आहे, ती एक प्रकारे परफेक्ट ब्लॅक बॉडीसारखी त्यांनी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी काही डायग्राम आहे ती अतिशय महत्त्वाची, आणि हे जेवढेही मी पाचही पॉईंट घेतलेले आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे, लर्न करायचे, अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 किंवा 4 मार्क्ससाठी हा जो काही पॉईंट्स आहे ते विचारले जातात. ह्या चॅप्टरमध्ये बरेच असे पॉईंट्स हे महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्हाला हे जे काही नोट्स आहे ती ज्या देते, तर तुम्हाला लिहिण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट काढायचे, स्क्रीनशॉट काढून मग नंतर त्याचे फोटो काढल्यानंतर मग नंतर तुम्ही ते राईट डाऊन करत जायचे. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला फोटो पाठवणं शक्य नाही आहे, याकरता मी ही तुम्हाला सूचनाही दिलेली. नमस्कार.